आण्यात बातम्या विस्तारण. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात येणाऱ्या बोरखडी कला या गावात 7 वर्षीय परी पद्माकर गडकरी या लहानशा चिमुकली मुलगी आपल्या घरी मध्यरात्री 11 ते 12 दरम्यान गाढ झोपली असता अचानक जहाल विषारे असलेल्या कोबरा नागाने तिच्या गळ्याला वेढा घातला आणि दंश केल्यानं चिमुकलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुलीला साप आपल्या अंगावर असल्याचं लक्षात आल्यानंतर ती जोरात किंचाळी. त्यानंतर शेजारी असलेल्या आई वडिलांना जाग आली असता डोळ्यासमोर चित्र पाहून ते आवक राहिले. तातडीने सर्पमित्राला पाचारण करण्यात आलं. तोपर्यंत गावकरी तेथे पोहोचले. हा सगळा प्रकार बघून सर्वजण स्तब्ध झालेले. भयभीत झालेल्या मुलीची हालचाल होता सापाने दंश केला आणि त्यानंतर मुलीला तात्काळ सेवाग्रामच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. झडशी जवळ असलेल्या बोरखेडी कला या गावात ही थरारक घटना घडली आहे. काल घडलेल्या परी पद्माकर गडकरी या लहानशा मुली बद्दल तुम्हाला काही सांगायचं झालं तर त्या मुलीबद्दल जे घडलं ते खूप चित्तथरारक अशी घटना होती. ती घटना माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यात मी कधीच बघितली नाही. काल मला रात्री 1 वाजताच्या जवळपास फोन आला. त्या गावामध्ये मी नेहमी कार्यरत असतो. तिथून मला माझ्या हितचिंतकांनी फोन केला आणि मला असं म्हटलं की त्या मुलीच्या गळ्यात बा साप 1-1.5 तासापासून आहे. तर ती घटना जवळपास 12 वाजतापासूनची घडलेली. ती 1:30 शेवट तिचा झाला. काल रात्री मी माझा भाऊ आणि माझ्या गावातील त्यांचे नातेवाईक त्या मुलीचे मामा वगैरे असं आम्ही 3-4 जण मिळून सर्पमित्रांना फोन लावून त्या गावामध्ये गेलो. गावामध्ये गेल्यानंतर आम्ही बघितलं गावातली खूप गर्दी जमली होती. सगळे लोक अवाक झाले होते हे सगळं पाहून. आम्हाला खूप भीती वाटत होती की मुलीला काही झालं. पण मी सगळी पूर्वतयारी आधीच करून ठेवली होती की इनकेस जर तिला तो साप चावला तर तिची लवकरात लवकर ट्रीटमेंट व्हावी. निलेश पिंजरकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, वर्धा.